प्रेमासाठी काय पण, लग्नासाठी प्रेमी झाला किडनॅपर। प्रेयसी लग्नासाठी चालढकल करत होती, प्रियकराने चक्क प्रेयसीच्या भाच्याचंच केलं अपहरण। प्रियकराने प्रेयसीच्या बहिणीच्या 8 वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना तलासरी पुलशाणाच्या हद्दीत घडली आहे। अपहरण झालेल्या मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून आरोपीला अटक केली आहे। प्रेयसी लग्नासाठी चालढकल करत असल्याचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केल्याचे माहिती समोर आली आहे। अपहरणकर्त्या आरोपीचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते, मात्र लग्न करण्यासाठी प्रेयसी चालढकल करत असून यासाठी प्रेयसीची मोठी बहीण कारणीभूत असल्याचा अपहरणकर्त्याचा समज होता। याच रागातून आरोपीने प्रेयसीच्या बहिणीच्या 8 वर्षाच्या मुलाचे शाळेत जात असताना अपहरण केले। त्यानंतर कुटुंबियांना फोन करून मुलाची सुटका करण्यासाठी रोख रक्कम आणि प्रेयसीला त्याच्या घरी पाठवण्याची मागणी केली। त्यानंतर या मुलाच्या कुटुंबियांनी तलासरी पोलिसांना या घटनेची माहिती पोलिसांना दिली। तलासरी पोलिसांनी 2 पथके नेमून या प्रकरणाचा तपास सुरू केला। फोन लोकेशन आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहरणकर्त्याला अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या। त्यानंतर अपहरण झालेल्या मुलाला आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे केंद्रशासित प्रदेश सिल्वासा खानवेल येथून ताब्यात घेतले व त्याला सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन केलं। राजेश धोदडे असे अपहरणकर्ता आरोपीचे नाव असून तो एक युट्यूबर आणि गायक असल्याचे कळते। तलासरी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, तलासरी, पालघर।